देशामध्ये दिल्लीच्या सीमेवर केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी गेल्या 3 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाची लोण आता महाराष्ट्रभर पसरत चालली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या संयुक्त किसान एकता मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी डाके डोकेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या संयुक्त किसान एकता मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत पारनेरच्या तहसीलदार तसेच पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की केंद्रातील भाजपा सरकारने जगाचा पोशिंदा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले नवीन 3 काळे कायदे ताबडतोब रद्द करावे. या मागणीसाठी गेल्या 70 दिवसांपासून संपूर्ण देशातील शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन करत आहेत. परंतु गेंड्याच्या कातडीच्या भाजपा सरकारवर अद्याप कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. उलट सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी व शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा व बळाचा गैरवापर करून शेतकऱ्यांवर दडपशाही व अत्याचार करत आहे. या जुलमी व बेबंदशाही भाजपा सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी व संयुक्त किसान एकता मोर्चाने पुकारलेल्या राष्ट्रव्यापी चक्का जाम आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आम्ही भूमिपुत्र शेतकरी संघटना, राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवार दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी टाके ढोकेश्वर येथे नगर कल्याण हायवेवर सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. या निवेदनाची तहसील आणि पोलीस प्रशासनाने दखल घेऊन कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या निवेदनावर संतोष वाडेकर, राजेंद्र करंदीकर, अमोल उकले, सीताराम तेठे, संतोष कोरडे, सचिन सैद, रावसाहेब झांबरे, संतोष खडे, सुनील ठांगे, अशोक गायकवाड आदी शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. त्या जन आंदोलनाला कारणही तसं फार मोठं आहे. केंद्रातल्या भाजपा सरकारने या देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात नव्याने पारित केलेले जे 3 कायदे आहेत, ज्याला आम्ही काळे कायदे म्हणून संबोधतो, हे कायदे काळे कायदे शेतकऱ्यांचा विनाश करणारे, शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारे कायदे आहेत. हे कायदे ताबडतोब रद्द व्हावेत अशी संपूर्ण देशातल्या आणि आता जगातल्या सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे. जगातल्या शेतकऱ्यांनी आमच्या भारतातल्या शेतकऱ्यांना त्यासाठी पाठिंबा दिलेला आहे. परंतु केंद्रातलं हे मनुवादी भाजपा सरकार हे गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे. 70 दिवस उलटलेत तरी त्यांच्यावर कुठलाही प्रकारचा परिणाम नाही, कारण हे सरकार ईव्हीएम मशीनमधून आलेलं सरकार आहे. यांना जनतेच्या मताची आणि मनाची भावनांची किंमत नाहीये. म्हणून या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी संपूर्ण देशात संयुक्त किसान एकता मोर्चाने, राष्ट्रीय किसान मोर्चाने राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केलेली आहे. आणि या चक्काजाम आंदोलनामध्ये आम्ही पारनेर तालुक्यातील तमाम शेतकरी संघटनांच्या वतीनं, पारनेर तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या वतीनं सहभागी आहोत. आणि केवळ सहभागी नाही तर हा सहभाग आमचा सक्रिय असणार आहे. आणि त्या सक्रिय सहभागासाठी जो चक्काजामची आंदोलनाची घोषणा केली, त्या आंदोलनात सहभागी होत 6 तारखेला सकाळी 10 वाजता पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर या ठिकाणी नगर कल्याण हायवेवर आम्ही चक्काजाम रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. आणि हे रास्ता रोको आंदोलन देशातल्या आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, कल्याणासाठी आहे, या जुलमी आणि सुलतानी कायद्यातून मुक्त करण्यासाठी आहे. म्हणून तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांनी आणि शेती उद्योगावर आधारित असणाऱ्या तमाम व्यावसायिकांनी आणि देशबांधवांनी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 6 तारखेला शनिवारी 6 तारखेला सकाळी 10 वाजता नगर कल्याण रोडवर वासुंदे चौकात उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी राष्ट्रीय किसान मोर्चा, भूमिपुत्र शेतकरी संघटना आणि बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या वतीने आवाहन करतो. आणि या माध्यमातून सरकारला सुद्धा इशारा देतो की आम्ही सरकारला जागेवर आणण्यासाठी, वठणीवर आणण्यासाठी आणि भानावर आणण्यासाठी तीव्र जन आंदोलन करणार आहोत, याची सरकारने सुद्धा दखल आणि नोंद घ्यावी. धन्यवाद. शेतकरी हिताचे 3 कायदे पारित केले, ते कायदे रद्द करण्यात यावे म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्यासह जवळपास 500 संघटना एकत्र येऊन ते कायदे रद्द करण्यात यावे म्हणून गेली 70 दिवसापासून दिल्ली या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. पण ते आंदोलन पूर्णतः चिरडण्याचा ऐनकेन प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने हे भाजप सरकार करत आहे. ह्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून
टाकेढोकशी या ठिकाणी 6 तारखेला भूमिपुत्र शेतकरी संघटना, बहुजन मुक्ती मोर्चा, अखिल भारतीय किसान सभा अशा विविध संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। तर मी या निमित्ताने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।